अध्याय 28 श्री गणेशाय नमः। सिद्ध सांगे पतिताचा प्रश्न ऐकून श्री गुरु सांगते जन्माचे कारण। पाप पुण्य संचित कर्म प्रधान श्रेष्ठ वाहीन जन्मलाभे चांडाळ उपजे विप्र स्त्री शूद्र संकरे शून्नाद पतिग्रह असत्य हिंसाचारे गुरु माता पिता स्त्री मागुती सारे प्रेमे केशी संसार थाटिता असत्याधार दे जो वृषभारोही षटकर्म त्यागी शूद्र संपर्कात राही पेटवीराने तळी विहिरी भंगवी धेनु अश्वादी पशुविके गृही तीर्थी न करी श्राद्ध पिंडदान वचन मोडी देव पूजी तुलसी वीण अज्ञास पूजी कुलदेवता त्युजून भंगवी तु पूजा शिवालय वेद मार्ग सांडी भेद करी हरिहरांत अन्य धर्मे वरते निज वर्णी विप्रांत कपिला गौरस सेवी अभिषेक रहित सत्पात्र विप्रास निंदित से स्वामी भार्या गुरु पत्नी दासी शूद्रांगना भोगी अन्य स्त्रिया एक अष्टा अंगना दुसरी करी भेद भावे वागवी त्यांना पर्वणीतही करी स्त्री संग थकल्या अतिथी कडून वेद म्हणवी मग दे अन्न वा उपाशी घालवी शिव्या मोजीत किंवा भोजन करवी नित्य निंदी गंगादी तीर्थे गोवत्स पिता पुत्रांत विच्छेद घडवी नाडी ज्ञात नसता वैद्य म्हणवी पाण पोयादी धर्म कार्या विघटवी जारण मारण विद्या शिके स्वामी त्याग रणी करे विश्वास घाते दान दिली भूमी परत घे कुत्सित भागीदारात फूट पाडी करी विख्यात आपण आपले पुण्यकर्मे माता पिता गुरु द्रोही वेश्ये उदरी जन्म घेई परस्त्री ब्रह्मस्व अपहारी विप्रद्वेषी वेद चर्चोन्मत अहंकारी ब्रह्म राक्षस होतसे शूद्रास वेद सांगे वा शूद्राकडून मंत्रोपदेश घेई पतित तो ब्राह्मण गुरु निंदा करी एकादशीस भोजन विधवा संगी महापापी अश्वगो वध गर्भपातादी कर्मे करी तत्संतती जगेना वंध्यत्व त्या घरी गुरु पूजी पर अन्य देवता धिक्कारी अपस्मार दारिद्र त्याला शास्त्र पुराणा टाळी जन्म बाधिर्य त्याला जनवर्मे हेटाळी बळी तो हृदय रोग्याला जन्मता कृष्ण दंत खादाड मध्य प्याला ब्रह्म हंतका क्षय रोग गुरु भार्याभिला शिया गोरस चोरा कुष्ठ रोग होई गुल्म रोग अन्न चोरा दुर्गंधी रक्त दोष धान्य तैल चोरा स्वर्ण फल चोरा विद्रुपता ये अभक्ष भक्षी देव कार्या करी नाश देव द्रव्यापहारी पंडु रोग त्यास चोरी लोह पासे लवण कारपास श्वेत कुष्ठी होतो होतसे खरुज पीडा पत्र शाका फळ गो चोरा गंडमाळा होय परद्रव्य वस्त्र चोरा परस्त्री गुह्यांग पाही पुस्तक चोरा जन्मांधत्व येतेसे कारावारये पर सेवका पितविता बुद्धी मांदये चोरोनी स्त्रियांत शिरता सप्त जन्म कृमी रोग माय बापा त्यागिता दान द्रव्य हारी निपुत्रिक मृग होय म्लेंच वैशो वैद्योषधी घेता गर्ध सर्प होय पतिताशी भांडता कावळा होय गृहोपकरणे चोरता गोचिड होय रक्त पाणी जळ चोर लांडगा मधुचोर घार धनचोर उंट फळचोर वनचर बंधू मित्र मातुल भार्या वेधी व्यभिचार करिता सप्त जन्म श्वानांचा वासना बुद्धी परस्त्री मुख पाहता नाना नेत्र पीडा वा अलिंगता शूद्र होई चांडाळ शालिग्रामा पूजिता विष्टा कृमी होय व्यभिचारी श्री गुरु मृके धर्मांध हा सांगोनी त्रिविक्रम पुसे एखाद्यास पातुनी मुक्ती कैसी मिळेल त्या गुरु सांगती।
त्यातून शुद्धी लाभे पश्चातापे, कर्म विपाती कथिले प्रायश्चित्त निवृत्ती होय म्हणे महापापांते, ऋषी वचने शास्त्रोक्त पती पापीयांते ब्रह्मदंड आधी द्यावा, मग पापी प्राण पाप प्रमाण योग्य दाने सालंकृत धेनु द्रव्य सोने 200 प्राणायामन वा दशतीर्थ स्थाने, अजाणतांची पापे जाती नदींची 2 गावे, 3 गुंजा स्वर्ण दान देता अज्ञानवश पापाशमन, दश सहस्त्र गायत्री जपे करून जाती महापापे इष्ट लाभे, दाम्पत्याच एकाचे पाप लागे दुजाते, यास्तव प्रायचित्त करणे दोघांते, सौम्य दोषा अस्ति अनेक प्रायचित्ते, शक्यते करावे विधा नोक्त प्राजापत्य कृच्छ वा शिधा भिक्षा अयाचित, सत्य 27 ग्रास भोजन एक भुक्त, दीन त्रय करावे उपोषण सतत, श्री गुरु ध्यान निषिदिनी अयाचित भिक्षान्न अंजुली 1 मास, द्रुत दूध वायु भक्षण 3 दिवस, केवल दुग्धपान 1 किंवा 2 ग्रास 12 रात्री, अतिकृच्छ व्रते सर्व पापे जाती, अशक्ता लाह्या पीठ तिळगुळ चालती, तीर्थस्थान वाराणक्ष श्वेत पर्वती तीर्थकृच्छ पापाग्नहे, जांभूळ बिल्व पिंपळ कुशोदक पाशावे प्रतिदिन, पश्चातापूर्वक पर्णकृच्छ हे आता चांद्रायण 1 अमोसेवरी आरंभावे, आधी घ्यावा अंड प्रमाण घास 1 पूर्णिमेस 15 वाढवून 1 कृष्ण पक्षी उतरते अंतीही 1 घास घेता होय चांद्रायण, सेतु बंदी गायत्री जप सहस्त्र गुणी, भ्रूण हत्या जाई सांगे अगस्ती मुनी, कोटी जपे मुक्ती ब्रह्म हत्या दोषांतुनी, लक्ष तप मद्यपान दोषा स्वर्ण चौर्या 7,00,000-8,00,000 जाती, सर्व पापे वेद मंत्राक्षर ही नष्टती, चत्वारी पठणे पव मान सुक्ति ब्रह्म हत्या दोष जातसे, सुरा पानादिका इदं मित्र 1 मास, पव मान शन्न सुक्त स्वर्ण चौ ओर्या दिस पुरुष सुक्त जप पाठ पंच पाठ पंच पंचष्माण करिती जाती महापापे, नचिकेता जप त्रिमधु पंच सुक्ते किंवा त्रिवर्णा सुवर्णवर्णा मंत्र सुक्ते किंवा नारायण प्रश्न जप प्रायचित्ते, जाणावी ही सर्व पापे त्रिपदा गायत्री जप त्रिवृत्ताने अघर्षम न अंदा मेध्य 50 करिती त्वदीष्णो नाम सुक्ताने, सप्त जन्म पापे नाशती नकळत पापा पंचगव्य घ्यावे, सांगतो त्यांचे विश्विवरण ऐकावे धेनूंच्या मलमूत्र दगदी दधी दुग्ध घृतासवे, कुश सारे होय पंचगव्य नील धेनूंचे मूल मूत्र पावशेर, कृष्ण धेनूचे शेण अंगुष्ट पर्व ताम्र गो दुग्ध पावणे 2 शेर 3 पाव श्वेत धेनू दधी कपिला धेनू धृत पावशेर, तितुकेच मिश्रावे दर्भ कुश नीर पंचगव्य प्राशिता करावा मंत्रोच्चार, षडशा मंत्र होती 6 इरावती इंद विष्णु मान स्तोके 3 प्रजापती गायत्री व्याघृती मिळून प्रणव पूर्ण जपावे, षडमंत्र पूर्ण पंचगव्या विधान हे भिन्न धेनू न मिटा द्रव्य सारी कपिलेचीच घ्यावी, अशक्य तेही तरी केवळ दर्शन तिचे पापहारी,
पूर्ण पापघ्न पंचगव्य ब्रह्महत्या गुरुनिंदा सुरापान स्वर्ण चोरी आणि कोणतेही एक अन्य मिळून होती पंच महापापे जाण. गुरु कृपा प्रायश्चित्त त्या श्री गुरु सांगती तू ब्राह्मण होतासी परंतु माता पिता गुरुद्वेषी जन्मलास तेणे या चांडाळ वंशी करी मास स्नाना संगमे होशील पुढल्या जन्मी प्राण पतित विनवी गुरु वस्म प्रोशून भाग्य केले ज्ञानी कृपा करून आताची द्विजत्व द्यावे. श्री गुरु म्हणती निंदितील सकळ जन्मजात देह तुझा चांडाळ करतील ना विप्र कोणी जवळ देहांतरा विन नाही गती पूर्वी विश्वामित्र होता शात्र वंशी शतब्रह्म वर्षे तप केली अति क्लेशी स्वयंची म्हणवी आपण ब्रह्मवर्षी देव गुरु वसिष्ठ मानेना म्हणे शात्र देह आधी त्याजावा ब्रह्मवंशी जन्मोनी व्रतबंध वावा गायत्री बोध घे ब्रह्मर्षी म्हणू तेव्हा ऐकोनी कोपला विश्वामित्र वशिष्ठाच्या शत पुत्रांचा संहार केला तरी न मानी वशिष्ठ अधिक तापला वशिष्ठावरी पर्वत घालाया धावला तोची जागला विके विवेक चित्ती सप्तर्षी इंद्रादी देव वशिष्ठांते मान देती त्यांची ब्रह्महत्या मम हस्ते घडता ब्रह्मश्चित्व कोण देईल मम माते सुविचारे पर्वत टाकेला तोची वशिष्ठे ब्रह्मर्षी चिलावे भोजना मम गेही वशिष्ठ म्हणे या देहांतर वाचुनी अशक्य होय ते विश्वामित्रे तच्छणी पचविला देह सूर्य किरणे जाळुनी शात्र वर्ण घालविला तपहा सामर्थ्ये नवदेह केला धारण म्हणविला मग ब्रह्मर्षी तेथून देव ऋषी गणी पावला सन्मान त्रैलोक्ये विख्यात तपोनिधी या परी तव देह नष्ट झाल्या विना विजत्व नसे जा सुखे सदना न जाई मातंग करी नम्रत्वे प्रार्थना नीच गृही त्या कैसा जाऊ इतुक्यात तद भार्या बळे आली तेथ म्हणती चला गेही काय थांबला तेथ तो म्हणे कोण रे तुम्ही पतित चांडाळ दिसता दूर रहा काय संबंध तुमचा मज विप्राशी पवित्र द्विज भक्त श्री गुरु सेवेशी निघा एथोनी धावला मायारासी मारायासी रडू लागला कांताबळे म्हणे चांडाळी गुरुदेवा काय हे झाले पती हा भ्रांतपणी विपरीत बोले कोण आम्हा पोशील दैव फुटले करा सत्वर काही कृपाळा मार्गाच पाचरिला वणिक एक विप्र श्री गुरु म्हणती त्या जळ आण शीघ्र त्याकडून प्रोशिले ते पतितावर विधुनी विभूती दूताच ज्ञान गेले भान येऊनी म्हणे तो पुत्र भारीयस कार्य आला चला जाऊ घरास त्वरे गेला घेऊनी सर्वांस चकित झाले जन बोलती अगाध श्री गुरु लीला त्रिविक्रम म्हणे न्यून कैसे भस्मा ज्ञान गेले धूताक्षणे श्री गुरु म्हणती ब्रह्म रूप ते जाण सांगे सरस्वती गंगाधर श्री गुरु कृपे केशव तनय वर्णित श्री गुरु चरित्र सारामृत कर्म विपाक निरूपणांकित अध्याय 28 समाप्त श्री कृष्णार्पणमस्तु.